मित्रांनो आपल्या टिप्स इन मराठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमची नवनवीन अपडेट माहितीपर व्हिडिओ सर्वात अगोदर पाहण्याकरिता बेल आयकॉनवर क्लिक करा. आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात एसटी महामंडळ बाबतीत नवीन अपडेट देणार आहोत. जसे की मागील काही दिवसापासून सुरू असलेल्या संपाचा म्हणजे दुखवट्याचा तिढा लवकरच सुटेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे, त्याबद्दलची संपूर्ण माहिती देणार आहोत. तरी आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो. गेल्या जवळपास 3.5 महिन्यांपासून सुरू असलेले महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचारी बांधवांचे आंदोलन म्हणजेच दुखवटा अजून देखील सुरूच असल्यामुळे ग्रामीण भागात जास्तच वाहतुकीची समस्या निर्माण झाली आहे. राज्यातील सर्व ग्रामीण भागातील नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी अथवा काही कामानिमित्त जवळच्या शहरात जायचे झाल्यास खासगी वाहतुकीवरच अवलंबून राहावे लागत आहे. यामध्ये दुसऱ्या गावाला शिक्षणासाठी ये जा करणाऱ्या विद्यार्थ्यांचे फार हाल होत आहे. त्यातच आता 10वी 12वीच्या परीक्षा सुरू होणार आहेत. 12वीच्या प्रात्यक्षिक परीक्षांना सुरुवात पण झाली आहे, म्हणजे 12वीच्या प्रॅक्टिकल परीक्षांना सुरुवात पण झालेली आहे. या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना ये जा करण्यासाठी वाहन व्यवस्था करावी या उद्देशाने एसटी महामंडळाला पत्र लिहिणार असल्याचे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष श्री शरद गोसावी यांनी सांगितले आहे. दरवर्षी परीक्षेच्या काळात असे पत्र महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाला लिहिले जाते, यावर्षी पण हे पत्र पाठविले जाईल असेही श्री गोसावी यांनी म्हटले आहे. आता दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करावे व कर्मचाऱ्यांना सरकारच्या सेवेत सामावून घ्यावे यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य शासनाने स्थापन केलेल्या 3-सदस्यीय समितीने शिफारस अहवाल उच्च न्यायालयात सादर करण्यात आला आहे. याबाबत येत्या मंगळवार दिनांक 22 फेब्रुवारीला मुंबई उच्च न्यायालयामध्ये याबाबत सुनावणी होणार आहे. समितीचा अंतिम अहवाल उच्च न्यायालयात सीलबंद लिफाफ्यात सादर केला गेला आहे. आजही एसटी महामंडळाचे कर्मचारी विलीनीकरणाबाबत ठाम आहेत. गेल्या शुक्रवारी हा विषय उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती श्री दीपांकर दत्ता व न्यायमूर्ती श्री मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठासमोर सुनावणीस आला होता. आता येत्या मंगळवारी म्हणजेच 22 तारखेला होणाऱ्या पुढील सुनावणीत संपाचा तिढा सुटेल अशी अपेक्षा एसटीचे कर्मचारी बांधव देखील करीत आहेत व 10वी 12वी लेखी परीक्षा सुरू होईपर्यंत एसटी बसेस पूर्वीप्रमाणे पूर्ण क्षमतेने धावतील अशी अपेक्षा प्रवासी व नागरिक देखील व्यक्त करत आहेत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद. जय महाराष्ट्र.